आणि सुरुवातीलाच एक मोठी महत्त्वाची बातमी, ती म्हणजे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी एका आठवड्याच्या आत घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी झाली. तसंच ही संपूर्ण प्रक्रिया कशी केली जाईल याची माहितीसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला 2 आठवड्यांमध्ये सांगावी असे निर्देशसुद्धा सुप्रीम कोर्टानं दिले. सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षासुद्धा यावेळेला न्यायालयानं व्यक्त केली. माननीय सुप्रीम कोर्टाने डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. या डायरेक्टिव्हच्या आधारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही आता या आदेशाला जो 11 मे रोजी दिला होता सुप्रीम कोर्टाने आणि रिझनेबल टाइम लिमिटमध्ये डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स ही विधिमंडळाच्या राज्याच्या अध्यक्षांजवळ जातात, त्याप्रमाणे अध्यक्षांनी या बाबतीमध्ये निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टाला अवगत करावं. म्हणजे 1 आठवड्यामध्ये निर्णय येईल असं म्हणते. 4 महिने उलटून गेले तरीही अजूनपर्यंत झाले नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा आदर करावा आणि लवकरात लवकर या प्रोसिडिंग्स पूर्ण करून सुप्रीम कोर्ट विधानसभा त्यांच्या कारण ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, ते क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. स्पीकरच्या कामकाजाबद्दल स्पीकर म्हणून त्यांचं असतं त्या ह्याला नाही, पण इकडनं ज्यावेळेला निर्देश दिले गेले होते त्यावेळेला ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात आणि ट्रायब्युनलला एक आखून दिलेली त्याची एक पद्धत आहे, आखून दिलेली एक रेखीव आखणी आहे. त्याप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे आम्ही तुमचा आदर राखतो त्याप्रमाणे या कोर्टाने दिलेल्या निर्देशांचाही आदर राखावा आणि त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. ट्रायब्युनल म्हणताय ते ट्रायब्युनलने नियम पाळले अशी चर्चा झाली अशी अशा प्रकारचं हे तुम्ही काढू शकता. तिकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं म्हटलंय. कोणाच्याही मागणीवर निर्णय घेऊ शकत नाही, 16 आमदार अपात्रतेचा निर्णय कायद्यानं आणि नियमानं होणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. अद्याप माझ्यापर्यंत ही कोणती माहिती आली नाही आहे या संदर्भातली. सुप्रीम कोर्टात झालेल्या ऑर्डर संदर्भातली माहिती मी संपूर्णपणे घेईन आणि त्यानंतर पुढची कारवाई काय असेल त्याबद्दल निर्णय घेईन. सर, कुठेतरी दिरंगाई केली गेलीय असं मत जे आहे ते सुप्रीम कोर्टांनी मांडलंय असंही म्हटलं गेलं. असं माझ्या ऐकण्यात आलं नाहीये. मी तर असं ऐकलं की सुप्रीम कोर्टाने रेकॉग्नाइज केलंय की अध्यक्ष हे एक संवैधानिक पद आहे आणि त्यामुळे त्या पदासंदर्भात कोर्टात कुठच्याही प्रकारचं उल्लेख होणं अपेक्षित नाहीये. 2 आठवड्याची मुदत दिल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे. 2 आठवड्यात निर्णय जो आहे तो अध्यक्षांनी पात्र अपात्रतेचा घ्यावा अशी माहिती आली. अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाहीये आणि जोपर्यंत मी जी ऑर्डर झाली आहे त्याची प्रत मला प्राप्त होत नाही, मी संपूर्णपणे ती वाचत नाही, तोपर्यंत तुम्ही विचारलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. आता सुनावणीची प्रोसेस पुढील आठवड्यात सुरू होणार आहे का, काय नेमकं प्रक्रिया आता, कारण प्रत्यक्ष सुनावणी गेल्या आठवड्यात आमदारांची झाली, आता पुढची स्टेप काय असणार आहे? नाही, माझ्याकडे ऑर्डरची प्रत आल्यानंतरच मी तुम्हाला या संदर्भातली माहिती देऊ शकतो. सोमवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवरची सुनावणी लांबणीवर गेली. आता यावर 3 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. मात्र तत्पूर्वीच ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी निकालाबद्दल काय भाष्य केलंय आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे एकदा नीट पाहूया. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधातल्या ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे. आता 3 आठवड्यानंतर यावर सुनावणीची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल याचिकेवर ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. या केसबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला होता. शिवसेना पक्षाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरूपी संस्थापक राहतील अशी घटना होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यांना लोकशाहीमध्ये कोणतंही पद हे तहहयात राहू शकत नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेबांना निवडणूक करून अध्यक्ष केलं गेलं होतं. एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेना पक्षाची घटना
ती घटना रजिस्टर झाली आहे की नाही आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं बलाबल कोणाच्या बाजूने हा प्राथमिक मुद्दा राहू शकतो। तर उबाठा शिवसेनेचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी संसदेतले खासदार आणि विधिमंडळातले आमदार पक्ष सोडून गेले परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही असे खंडपीठाचे निर्देश आहेत। त्यामुळे शिवसेना हा पक्ष एकसंध आहे आणि एकसंध राहील। तसंच आमदार पात्रतेच्या संदर्भात जो वेळ काढूपणा सुरू आहे त्यावरही राऊतांनी हल्ला बोल केला। विधिमंडळातले किंवा संसदेतले काही आमदार किंवा खासदार गेले सोडून म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही। हे चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाचे हे निर्देश, त्याच्यामुळे शिवसेना ही एक संघ आहे एक संघ राहील। त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाकडून नेमका कोणाला दिलासा मिळतो हे आता 3 आठवड्यानंतर स्पष्ट होईल। शिवाय त्यानंतर राज्यातल्या राजकारणाला सुद्धा कदाचित एक नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। तिकडे नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाच्याकडून एक मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास संघटनांनी विरोध केला। जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन मिळत नाही, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघानं घेतली। यासाठी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव एकत्र आले होते। यावेळी आंदोलकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। ओबीसीच्या मागण्या जोपर्यंत संपणार नाही, मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलनाला माझा पाठिंबा राहील, ओबीसी समाजाला माझा पाठिंबा राहील। सरकारने ओबीसीला जर न्याय देणार नसेल तर मात्र येणाऱ्या दिवसात सरकारला हे या सगळ्याचे प्रायश्चित्त भोगावं लागेल। ओबीसीच्या हक्काचं कुणालाही वाटेकरी न करता ओबीसीला मिळत राहावं, ओबीसीच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही या मोर्चाची मागणी आहे। मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण मराठा समाजाला ओबीसी समाजामधनं आरक्षण द्यायला नाही पाहिजे याच्यासाठी आमचा विरोध आहे। मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसी मध्ये वाटा पाडून नाही। देवेंद्र फडणवीस यांनी जे ओबीसी समाजाच्या मंचावर जे आश्वासन दिलं ते त्यांनी पाळलं पाहिजे। तिकडे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। सरकारनं दिरंगाई केल्यास भावनांचा उद्रेक होऊ शकतो असा इशाराच पडळकर यांनी दिला। त्यामुळे विरोधकांनी आयती आलेली संधी साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवलाय। राज्यात आता धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन तीव्र होऊ लागलंय। त्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाकरता बैठक घेण्याची मागणी केली आहे। उत्तर भारतात ज्याप्रमाणे आरक्षणाकरता जाट समाजानं आंदोलन केलं होतं तसंच आंदोलन महाराष्ट्रात पेटू शकतं असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय। जर तुम्ही तात्काळ बैठक नाही घेतली तर या विषयामध्ये धनगर समाज हा तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे। जसं जाट समाजाचं आंदोलन झालं त्या पद्धतीचं उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडू नये असं जर सरकारला वाटत असेल तर तात्काळ सरकारनं या विषयामध्ये लक्ष घालावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। राज्यात आधीच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे। मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा मोर्चे काढायला सुरुवात केली आहे। त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन नुकतंच संपुष्टात आल्यानं राज्य सरकारला दिलासा मिळालाय। मात्र आता ओबीसी समाजानं मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यायला विरोध केल्यानं संघर्ष सुरू झालाय। या सगळ्या धगीत आमदार गोपीचंद पडळकरांनी सुद्धा आंदोलनाचा एल्गार केल्यानं सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। महाराष्ट्र शासन एकमेव असं शासन आहे की प्रत्येक जो समाजाचा घटक आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या सुविधांचा लाभ हा कशा तऱ्हेने संपूर्ण वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचेल याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। धनगर आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय। हा मुद्दा मार्गी लावण्याकरता आंदोलन सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे गोपीचंद पडळकरांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानं विरोधकांनीही सरकारवर तोफ डागली। सरकारकडून सगळ्या जातींना फक्त झुलवत ठेवलं जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय।
मराठा समाज आणि धनगर समाज आरक्षणाकरता आक्रमक झालाय, तर ओबीसींनी त्यांच्या वाट्यातून आरक्षण द्यायला नकार दिलाय। त्यातच सत्ताधारी पक्षाचे आमदारही आरक्षणाकरता आंदोलनाच्या मार्गावर जाण्याचा इशारा देत आहेत। त्यामुळे राज्य सरकारनं या विषयावर सगळ्यांचं समाधान होईल असा तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रामदेव बाबा यांनी जे सनातनला शिव्या देत आहेत त्यांना 2024 साली मोक्ष मिळेल अशा प्रकारची टीका वाराणसी इथे बोलताना केली होती, त्यावर सामना या वृत्तपत्रातून अग्रलेख लिहूनच उत्तर देण्यात आलंय। तमिळ भूमीवर आज सनातन धर्माची पताका फडकते आहे, तेव्हा राजकीय विचार आणि धर्म यांची गल्लत करू नये असा सल्ला सामनातून रामदेव बाबांना देण्यात आला। रामदेव बाबा आणि भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते ती पोकळ तर आहेच, परंतु भंपक सुद्धा आहे अशी टीका करण्यात आली। मोक्ष उद्योगाचं पेटंट पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिलं का? असेल तर 2024 साली हा मोक्ष उद्योगच साफ कोसळून जाईल अशी टीकाही सामनातून करण्यात आली। तर सामना वृत्तपत्राला जाहिराती मिळाव्यात यासाठी बाबांना धमकावलं जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला। मोक्षाचा मार्ग कुठून आहे? तो तामिळनाडू मधल्या भूमीवरूनच आहे हे आम्ही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे। 40,000 मंदिर ज्या तामिळनाडूच्या भूमीवर आहेत, त्या तामिळनाडूच्या भूमीवरून कोणी काही हिंदू धर्मावर बोललं तर धर्म कसा नष्ट होईल? 40,000 आणि या देशातली सगळी प्रमुख मंदिरं तामिळनाडूमध्ये आहेत आणि त्याच्यावर सनातन धर्माची ध्वजा फडकते आहे ना, बाबा रामदेवला समजलं पाहिजे। ते 90 दशकामध्ये ज्या पद्धतीने दाऊद आणि छोटा शकील आणि त्यांची गँग बॉलिवूड कलाकार असतील इंडस्ट्रीलिस्ट असतील यांना फोन करून एक्स्टॉर्शनचा पैसा मागायचे, त्याच पद्धतीने आजच्या तारखेला सामना हा वृत्तपत्र पूर्ण पद्धतीने डबगाईला गेलेला आहे। सरकारकडून त्यांना कुठलाही महसूल जमा होत नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीचे ब्लॅकमेलिंग करून धमकवून पतंजलीकडून काय ऍड रेव्हेन्यू किंवा महसूल मिळतोय का हा सरळ स्पष्ट प्रयत्न दिसतोय। यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय।